स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा पुराडा येथे आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्कृतीची जपणूक व्हावी आणि येणाऱ्या पिढीला संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आदिवासी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पारंपरिक आदिवासी समाजाच्या वेशभूषा धारण करून आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील नागरिक आणि विद्यार्थी यांनी आपल्या नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचं दर्शन आजच्या युवा पिढीला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे। मी डान्स करायसाठी आलो आणि ते आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी आणि आपला म्हणजे परिचय करायसाठी म्हणजे जे आदिवासीमध्ये घडतात त्यांना आम्ही सादर केलो। जसं हे झाशी की राणी आहे, बिरसा मुंडा आहे, त्याच्या निमित्ताने दाखवलं ना आदिवासी नृत्य दाखवलो। आता वाटत तर आहे पण आता आमच्यावर डिपेंड नाही आहे, आता त्यांच्यावर आहे जजवर। आम्ही आदिवासी बहु नक्षल क्षेत्रात राहणारे आहोत। आम्ही आज बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने डान्स प्रोग्राम देत आहोत। पारंपरिक डान्स आहे गोंडी डान्स, जणू की आमचा डान्स जे हे कला आहे की समोर आमचे आदिवासी भाऊ बहिणींना चांगलं प्रोत्साहन देत आहोत आपला डान्साबद्दल। शासनाला अशी विनंती आहे की असेही कार्यक्रम राखत राहावे आणि आमची संस्कृती आणि जगासमोर दाखवावी। आम्ही खूप आभार आहोत शासन। यामध्ये विविध प्रकारच्या आदिवासी समाजाच्या चित्रकला, वेशभूषा आणि रांगोळीच्या माध्यमातून वास्तविक आदिवासी संस्कृतीचं दर्शन नागरिकांना झालंय। भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आदिवासी संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र पुणे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा आम्ही आश्रमशाळा पुराडा येथील प्रांगणात आयोजित केलेली आहे। आदिवासी संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, आदिवासी नृत्य लोप पावत चाललेले आहे, त्याचं कुठेतरी उद्धार व्हावा, ते पुढे यावं, आपल्या जी संस्कृती आहे जे आदिवासी युवक युवती आहे यांना जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 11 आदिवासी नृत्य गट समूह इथे पार्टिसिपेट झालेले असून प्रत्येक गटाला आम्ही त्यांचं मानधन त्याचप्रमाणे त्यांचं येण्याजाण्याचा खर्च हा देत आहे। त्याचप्रमाणे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आम्ही यात देणार आहोत। प्रथम बक्षीस 15,000, दुसरं 10,000, तिसरं 5,000, त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह देणार आहोत। मी आदिवासी बांधवांना म्हणू इच्छितो की आदिवासी विकास विभागाच्या ज्या काही योजना आपल्यापर्यंत येत आहे त्या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे लाभ घ्यावा, जेणेकरून पुढं जे त्यांना आपला विकास करता येईल। त्याचप्रमाणे आदिवासी संस्कृतीचं जे जतन करायचं आहे आपल्याला, संस्कृतीचं जतन करा, त्यासाठी ह्या नृत्य स्पर्धा वगैरे आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी इन्वॉल्व्ह व्हावं। आपल्याकडे ह्या पारंपरिक नृत्याचा जो कार्यक्रम घेतला आहे तो फार चांगली योजना ही आहे, कारण आपण आता पारंपरिक विसरत चाललो आहे, त्या अनुषंगाने हे रिवाईव्ह करायला आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने मग राजेंद्र साहेबांचं मला खूप अभिनंदन करायचं आहे की यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला इथे बोलवलं आणि यानिमित्त मला हा कार्यक्रम बघता आला, त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद देतो। आणि बक्षिसासाठी त्यांच्याकडे 15,000 मला नक्की मला माहिती नाही किती बक्षीस पण ते चांगली लमसम अमाऊंट देणार, 15,000, 10,000 आणि 5,000 अशी काहीतरी रक्कम ठेवलेली आहे आणि चषक पण देण्यात दिला जाईल। न्यूज 15 मराठी साठी आकाश वालदे देवरी गोंदिया।